नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात नवीन आपण शेड बांधताना गोपालनासाठी गायांसाठी नवीन शेड बांधताना किंवा कंपाऊंड करताना मुक्त गोटा करताना आपल्याकडून काही चुका होतात किंवा त्या ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्याकडे आपलं लक्ष जात नाही खूप छोट्या गोष्टी असतात आणि त्यानंतर कळतात की अरे हे आपण जर अशा पद्धतीने केलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं तसंच काही छोट्या चुका आहेत चार ते पाच खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या प्रत्येकाकडून त्या चुका होतात तर त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत की त्या गोष्टी आपण त्या ज्या चुका आहेत त्या कशा सुधरायच्या आहेत आणि कशा पद्धतीनं नवीन शेडची बांधणी करायची कशा पद्धतीनं कंपाऊंड करायचं आहे कंपाऊंडला जाळी कशा पद्धतीनं आपण टाकायची आहे त्याचं काम कसं असलं पाहिजेत मुक्त्या गोट्यामध्ये कोबा करायचा का नाही करायचा त्याचं काय फायदे आहेत काय नुकसान आहे शेडमध्ये अँगल कसे वापरायचे आहेत काय करायचं आहे नक्की अशा एक छोट्या छोट्या गोष्टींची आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर आपण चला बघूयात कशा पद्धतीनं आपण ते शेड किंवा कंपाऊंड कशा पद्धतीनं आपल्याला उभा करायचं आहे जी जाळी तुम्ही घेणार आहात जे जाळीचं कंपाऊंड करायचं आहे ते कंपाऊंड जे आहे हे असं बघा हे बाहेरच्या बाजूने केलेलं आहे तर जाळी काय करायची हे उलटं करायचं म्हणजे अँगल ह्या बाजूने ह्या बाजूनं जो अँगल आहे तो ही आ, विरुद्ध बाजूला करायचा आणि जाळी आतल्या बाजूने ओढून घ्यायची ही जी जाळी बघा काय झालं ही बाहेरच्या बाजूनं हा जॉईंट केलेली आहे तर ती आतल्या बाजूनं जर जॉईंट केली तर फायदा काय होतो समजा गाय आली आणि ह्याला जर धडकली असे ह्याला जर धडकली गेली तरी ती घासून पुढं जाते तिला जखम वगैरे होत नाही पण ह्याच्यातच समजा गायींची भांडणं वगैरे काय लागली चुकून आणि जर ह्याला घासली तर ही गायी जखम करते जखम करू शकते उदाहरणार्थ बघा आता ही खिलारचे खिलारला बघा इथं जखमा झालेले आहेत थोड्या थोड्या असे खिलार आता कसं थोडं जरा हे असते तापट आणि त्याच्याच नंतर बाहेरून असल्यामुळं काय होतं मस्ती वगैरे करताना कधी कधी काय होतं असे हे होतात आ, 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 थे थे, य, आ, तर त्रिवेणी हे बघा जॉईंट निघतात जे वेल्डिंग केलेले जॉईंट आहेत हे निघतात बघा तिथून निघलेले आहेत ते पूर्ण असं निघतं समजा ह्याला गाई रेल्ली गेली तर समजा हीच जर आतल्या बाजून जाळी असती रेल्ली गेली असती तर हे जे काही वेल्डिंग केलेले जॉईंट्स आहेत ते निघले नसते तर अशा पद्धतीनं ही आतून जाळी वेल्डिंग करून घ्यायची तर आतून वेल्डिंग केली तर गायीना जखमा होणार नाहीत आणि जाही पण चांगली राहते जायचं वेल्डिंग निघत नाही त्याच्यानंतर जे तुम्ही अँगल वापरणार आहे चॅनल वापरणार किंवा गोटा उभा करण्यासाठी गोटा बांधताना जे काय तुम्ही वापरणार आहे खांब असो चॅनल असो तर ते कधीही सिमेंटचे वापरू नका हे बघा सिमेंटचा जो प्रॉब्लेम आहे तो अशा पद्धतीचा होतो म्हणजे हे तुटतात जरी हे सिमेंटचं खांब आहे तरी मी त्याला हे फाउंडेशन केलं होतं याचं जे फाउंडेशन आहे हे सिमेंटचं फाउंडेशन केलं होतं तरीही काय उपयोग होत नाही हे सिमेंटचं फाउंडेशन बघा हे असं हे बघितलं केवढं कमकुवत असते म्हणजे हे साधारण लवकर नाही पडलं पण तीन वर्ष टिकलं बघा हे तीन वर्षानंतर असं आहे असं बाजूला पडलं सिमेंटचं पण ते पडण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बरं केलं की के हे लोखंडी ज्या काय पाईप आहेत ह्या पाईप मी उभा केल्या होत्या अगोदरच अगोदरच वेल्डिंग केलं तर त्यामुळं जास्त लोड नाही आला हे तीन वर्षानंतरचा प्रॉब्लेम आहे पण हे काही सजासज सिमेंटचे खांब लगेच पडले नाहीत पण ते पडायच्या अगोदरच मग मी काय केलं हे अगोदरच वेल्डिंग करून घेतले हे जे खांब होते हे अगोदरच वेल्डिंग करून घेतले आपले पाईप लोखंडाचे तर सिमेंटचे अजिबातच वापरू नका काहीच उपयोग नाही आणि लोखंडाचे जर वापरायचे असतील तर गोल वापरा हे राऊंड आहेत राऊंड शेपमध्ये आहेत हे राऊंड वापरा Uh, यानं पण काय होतं गायी घासली गेली तरी बघा इथून आता जरा गाय घासून जाते हे पूर्ण असं मऊ झालं गाय घासून गेली तरी काय अडचण येत नाही गाईला काही जा होत नाही आणि ह्या मजबूत घ्यायचं आता मला ह्याचं डायमेन्शन माहीत नाही पाईपचं पण ह्या पाईप खूप मजबूत आहेत त्याच्यानंतर लोखंडी वापरलं तर ह्यात सी चॅनल वापरू नका चौकोनी पाईप वापरू नका किंवा अँगल वापरू नका तर गोल पाईप वापरा आणि शक्यतो झालं तर गॅलवनाईच पाईप वापरली तर उत्तम पण ते गोलच पाईप पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आता ही खांबांची अवस्था फाउंडेशन जे केलं तर म्हणजे आपण नंतर खडी वगैरे कॉन्क्रीट करून जे केलं तर त्याची अवस्था पूर्ण काय नाही गायीने पूर्ण तोडून काढलेलं आहे हे सगळं ह्या ह्या खा हा खांब तर पूर्ण पडायला लागलेला आहे आता म्हणजे हे तीन वर्षानंतरचं थोडक्यात सिमेंटच्या पोलची अवस्था अशा पद्धतीनं होते शेड शेडसाठी जे तुम्ही वापरणार हा हे शेडसाठी वरती कधीच पत्रा वापरायचा नाही म्हणजे पत्र्याचा पत्रा वापरू नका शक्यतो कौलं वापरा किंवा सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात बेस्ट तुम्ही शेकरलं पाश्टाने शेकरलं गावाच्या काढानं ह्याने जर शेकरलं शक्यतो शेकरून जो गोटा कराल तो सगळ्यात भारी गोटा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सिमेंटचा पत्रा आपल्याला जर वापरला तरी चालतो सिमेंटचा पत्रा वापरला तरी चालतो यानं पा पत्राच्या पत्रानं काय होतं फार उष्णता रिफ्लेक्शन पण खूप आहे आणि त्याच्यामुळं काय होतं रिफ्लेक्शन फार असल्यामुळं गायींना पण त्रास होतो उन्हाचा त्रास आहे ना फार गायींना होतो त्याच्या पद्धतीनं थंडी थंडीमध्ये पण पत्रा फार गार पडतो त्यामुळं शक्यतो तो पत्राचा पत्रा वापरायचा नाही आणि सिमेंटचं पत्र असेल कौल असेल तर ते कसं उन्हाळ्यामध्ये पूर्ण गारवा तया गारवा राहतो गोट्यामध्ये आणि जर शेकरलेला असेल तर अति उत्तम तो तर थंडीमध्ये उबदार राहतो आणि उन्हाळ्यामध्ये एकदम गार पत्रा रा, गार हवा राहते गोट्यामध्ये त्यामुळं शक्यतो आपल्याला कौलं सिमेंटचा पत्रा किंवा शेकरून जर शेड केलं तर सर्वोत्तम आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचं फॅड जे आहे गोटा करताना हा कोबा पाहिजेच असं प्रत्येकाला वाटतं तर खरंच कोब्याची गरज आहे का तर अजिबात कोब्याची गरज नाही गोट्यामध्ये तुमचा मुक्त गोटा असेल तर कोबा अजिबात करू नका कोब्याचं अजिबात गरज नाही जर कोबा केला तर गायीला स्ट्रेस येतो गाय घसरतात गायींना इजा एवढी होते एखादी गाय घसरली तर ती पूर्ण बात पण होऊ शकते तर मग कोबा करायची अजिबात गरज नाही हे तुम्ही बघताय याच्यामध्ये हे जे आहे गोकुरखत केवढं चांगलं तयार झालं आहे बघा आणि ह्याच्या खाली पूर्ण हे गोळा केल्यानंतर हे बघा किती मजबूत मजबूत पूर्ण तयार राहतं हे जे आहे हे पूर्ण असं मजबूत खाली सपाट चांगलं तयार होतं ग्राउंड एकदम चांगलं तयार होतं आणि हे जे गोकूर आहे ते सगळ्यात सुपर पॉवरफुल आपलं जे खत आहे हे पावडर सगळ्यात चांगले आपल्याला मिळते है ना ह्याच्या ह्याचं कंपोस्टिंग वगैरे पण करू शकतो आपण चांगल्या पद्धतीने आप ह्याचं चांगलं इनरिच फर्टिलायझर आपण चांगलं एन्झाईम इनरिच फर्टिलायझर बनवू शकतो तर एवढंच चांगलं की पावडर तयार राहते उबदार गादी तयार होते त्यावर गाई बसतात आरामात बसतात गाई खराब होत नाहीत गाय भरत अजिबात नाहीत त्यामुळं खाली कोबा कधीहीच करायचा नाही हे सगळ्यात मात्र पक्क ठेवा कोबा जर केला तर तुमचं पन्नास टक्के नुकसान हे फक्त कोब्यामुळं होतं गोठ्यामध्ये त्यामुळं कोबा अजिबात करायचा नाही शेवटचं आणि महत्त्वाचं चाऱ्यासाठी लागणाऱ्या गव्हाणी ज्या गव्हाणी आहेत ह्या कधी प्लास्टिकच्या नसाव्यात कारण काय होतं प्लास्टिक ऊन पडतं आणि त्याचं प्लास्टिकचं जे उन्हामुळं जे केमिकल असतं ते चाऱ्यामध्ये मिक्स होतं त्यामुळं प्लास्टिकच्या गव्हाणी जर तुम्ही सावलीमध्ये गावाने असतील तर ठीक आहे पण शक्यतो सावलीमध्ये गव्हाने कधी नसून आहेत कारण की जी बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे ती फार होते उन्हामध्ये असेल तर ते, ते गवानी, गवानी, तर ते निर्जंतिकीकरण जे आहे गव्हाण्यांचं ते आपआप होतं त्यामुळे बुरशीजन्य आजार गायींना अजिबात होत नाहीत मग प्लास्टिकच्या गव्हाणी नको त्याच्यानंतर लोखंडी गव्हाणी जे आहेत ऑप्शन भरपूर आहेत म्हणजे प्लास्टिकच्या गव्हाणी लोखंडी गव्हाणी सिमेंटच्या गव्हाणी तर त्याच्यामध्ये लोखंडी गव्हाणी जे आहेत त्या जरा स्वस्त पडतात पण लोखंडी गव्हानेंचं पण अडचण काय होते त्या गंजून जातात साधारण वर्षा दोन वर्षानंतर गंजतात त्याला होलं पडतात आणि ती होलं पडल्यानंतर जिबेला कधी काही इजा होऊ शकते आणि त्यातनं जो काय चारा आपण टाकतो तो सगळा खाली निघून जातो खाली पडतो जमिनीवरती पडतो त्यामुळं लोखंडी गव्हानी पण काही कामाच्या नाहीत कारण की लोखंडी गावांचा फायदा काय आहे आणि प्लास्टिक गव्हानेंचा त्या आपण उचलून कुठेही नेऊ शकतो हलवता येतात कुठले गोट्यातनं बा बाहेर आपण कशाही कुठेही नेऊ शकतो आ, तो फायदा चांगला आहे लोखंडी गावानेंचा किंवा प्लास्टिकच्या गवानींचा पण हा तोटा खूप मोठा आहे मग त्यामुळं त्याच्यानंतर जो पर्याय येतो तो गॅलोनाईज गव्हाणींचा मग गॅलोनाईज गव्हाणी ह्या जरा लोखंडी गव्हाणींपेक्षा थोड्या महाग जातात गॅलोनाय आणि सिमेंटच्या गव्हाणीपेक्षाही त्या जरा महाग जातात मग गॅलोनाईज गव्हाणी जर तुमच्या तिथं उपलब्ध झाल्या तर तुम्ही तयार करून घेऊ शकता गॅलोनाईज गव्हानींचा पण काही अडचण नाही सध्या फक्त त्या कॉस्ट जे आहे त्याची जरा जास्त जाते गव्हाणीची आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त पर्याय मग गव्हाणींचा कोणता तर सिमेंटच्या आयत्या गव्हाणी ज्या आहेत एकतर नवीन चालू करत असाल तर तीनशे रुपयाची आपली साधी कुंडी किंवा त्याच्यानंतर ज्या पाईप असतात सिमेंटच्या ज्या सिमेंटच्या पाईप आहेत त्याला गोल पाईप असते ती सिमेंटची पाईप मधून कट करून त्या गव्हाने सगळ्यात चांगल्या म्हणजे सगळ्यात स्वस्त आणि गाईंना काही अडचण होत नाही वर्षानुवर्ष चांगल्या टिकतात आता माझ्याकडं मी सिमेंटच्या गव्हाने वापरतो तर आत्तापर्यंत तरी काही अडचण आली नाही त्याच्यातनं गाईंचं कसं गायीचं ये जा होते गव्हाणींमधून तरी काय अडचण येत नाही गाईंचं समजा गाई त्याच्यावरती पाय लागला काय लागलं अचानक तरी त्या गव्हानेला अजिबात अडचण आत्तापर्यंत मला आली नाही त्यामुळं सिमेंटच्या गव्हाने शक्यतो तुम्ही आयत्या जर के असतील तर त्या वापरा आणि स्वतःहून गव्हाने जर बनवायचे विटांच्या दगडाच्या तर त्यासुद्धा खूप महाग जातात मग आपल्याला सगळ्यात परवडता जो गव्हाने आहेत त्या सिमेंटच्या गव्हाने चांगल्या परवडतात तर अशा पद्धतीनं भरपूर गोष्टी आहेत है ना गोट्यामध्ये करण्यासारख्या भरपूर गोष्टी पण सहजासहजी होणाऱ्या चुका ज्या आहेत ह्या आहेत ज्या आज आपण व्हिडिओमध्ये मांडल्या की सहजासहजी होणाऱ्या नकळत चुका आहेत त्या लक्षसुद्धा येत नाहीत पण त्यानंतर आपल्याला कळतात तर माझ्याकडनं काही चुका झाल्या त्यामुळं तुमच्याकडनं होऊ नयेत म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा असंख्य गोष्टी आहेत असंख्य गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा कारण की माझ्या डोक्यात येत नाही की नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत आता अनुभव पण चांगला आलेला आहे तर कमेंटमध्ये विचारा वेळोवेळी मी तुम्हाला पूर्ण तुमचं निरासन व्हिडिओमार्फत करत जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद